तेव्हा हे असा इथे पॅटर्न तयार होत होता, हो त्याला पण फोकस करावं लागतं आपण. नाही पण ते म्हणजे खूप शार्प, एकच कँडल बघा ना, 100 पॉईंट हो ची एकच कँडल एकच होती या ते पण अनएक्सपेक्टेड, निफ्टी मध्ये 200 पॉईंटची कँडल एवढी कॅन्डल म्हणजे आहे 200 पॉईंट हे नाही होत. नाही होतं मग तिथे, आता इथे काही एंट्री कशी झाली असती सांगू का तुम्हाला, इथे एंट्री मिळतात. प्रॉपर कशी झाली असती. हे मार्केट होतं साईडवेज सगळं, बरोबर की हो नाही? साइड वेज तर या साईडवेज मार्केटमध्ये एक कॅन्डल जर का अशी साईडवेज जरी निघाली असती, म्हणजे एक ब्रेकआउट देणारी ब्रेकआउट. कॅन्डल आणि मग कन्फर्मेशन देणारी हो कॅन्डल, मग सगळ्यांनी ती मूव्ह कॅप्चर केली असती. बट इथं काय झालं, ज्या कॅन्डलनी ब्रेकआउट दिलं ते तीच कॅन्डल ब्रेकआउट जर मध्ये का फिर एवढी मोठी टार्गेट गेली. होता डबल होता हो मल्टीपल करू म्हणजे टार्गेट दोनशे नंतर लोक पडत नाही, म्हणजे शक्य काय तर माहिती दिली आहे मूवमेंट आता ते रिव्हर्स फिरेल 200 पॉईंट म्हणून म्हणून पॉईंट मोमेंट म्हणजे निफ्टीचे दुपार रिटेस्टला जरी खाली फिरवलं असतं तरी आपला म्हणजे सगळ्यांचा लॉस केला लॉस असता, केला म्हणजे असता कार्डस पर्यंत लॉस. काढायला हो सुद्धा हो एंट्री दिली वेळ असते, नसते काल तर एक्सपायरी होती ना. म्हणून एंट्री करायला बघत नाही, कारण 2 वाजले आणि ते. प्रॉपर डब्ल्यू आर सी बनेगा ना हो जबरदस्त दोन जबरदस्त. दोन तीन दोन दोन तर बिलकुल बरोबर आहे. अनएक्सपेक्टेड मूव असते जे लाईव्ह असतात तिथे ते पकडू शकतात, कॅप्चर करू शकतात. पकडली काल तशी पकडली मूव्ही. जास्त नाही, एका कॅन्डल पर्यंत निघलेत दीड बसलेले असतात दीड ना दोन लाख रुपये तुम्ही निघलेत बसलेले असतात ना त्याच्यावर. बस. काही ट्रेड लॉस निघून गेले दोन, म्हणलं जाऊ दे चला आता बस झालं. त्याच्यानंतर क्रूड ची बघितली की नाही तुम्ही? क्रूड मध्ये पण चांगली मूव्ह आली. नाही काहीच नाही क्रूड च पण, क्रूड ची काढली का तुम्ही? आहे आय एम सी 14 वर आले आता क्रूड मध्ये पण एंडिंगला चांगली मुवमेंट आली. त्याच्यातला तो प्रीमियम आता खूपच साईडवेज चाललाय, तो जो प्रीमियम प्रीमियम आहे ना तो थोडी म्हणजे काल रात्री नाही का चांगली मुव आली याच्यात पण क्रूड मध्ये चांगली मुव आली. इन टूवर आपण आपला प्रीमियम थोडासा लांब गेला बरं का, आज आपण काय करूयात ते प्रीमियम वाटलंच तर तो प्रीमियम एक्झिट करू नका, दुसऱ्या प्रीमियम मध्ये एंट्री घेतात आपण. तरी काल 18-19 गेलता बघा जरा, हो कालचा मूव त्याचा 18-19 पर्यंत गेला होता. 12 होती कालची 12 होती ना, हे बघा तेच म्हणलं कुठे लक्ष आहे तुमचं. रात्री 21 वाजता म्हणजे 9 वाजता 21 रुपयाला गेला आहे नसते. तुमची किती ऍव्हरेज आली, किती रुपयाची बाईंग आहे तुमची, किती बाईंग की बाय किती रुपयाला केलं विकत घेतलेला आहे आता? हा म्हणजे 20 रुपयाला 21 रुपयाला गेला होता म्हणता. नाही त्याला सर एवढे लांबचे जे प्रीमियम आहेत ना, मग प्रीमियम एक्सपायरी जशी जशी जवळ येते ना आपण ते डिके होऊन जात असतो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लाईक करा सगळ्यांनी, लिंक पोस्ट केली आहे का लाईव्हची? ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. साकोरे सर व्हेरी गुड मॉर्निंग. काय केला का नाही ट्रेड साकोरे सर? साईडवेज तर मार्केट ब्रेक केलं होतं काल. कुणी कुणी कालची मुवमेंट पकडली कमेंट्स करू शकता, आणि आज काय एक्सपेक्टेशन आहेत मार्केट करून ते सुद्धा आपण बघूयात. मार्केट काय मुवमेंट करतं, कशा पद्धतीने मुवमेंट करेल. सुपर फार फास्ट ही मुवमेंट होती, ब्रेक झालं, नवीन हायर हाय सुद्धा दिलेत मार्केटने निफ्टीच्या. बँक निफ्टीने सुद्धा सेम सिच्युएशन, बँक निफ्टी सुद्धा तशाच पद्धतीने मूव्ह दिलेली आहे. आज काय मोठा फारसा व्ह्यू नाही आहे, बट थोडेफार जे आहेत व्ह्यू तर त्यालाच आपण फॉलो करायचा प्रयत्न करूया. त्यातल्या त्यात नवीन एक्सपायरी सुरू झालेले आहेत निफ्टीची. ओके मंडेला सुट्टी नाही आहे मित्रांनो, मिड कॅपची एक्सपायरी आज नसणार आहे, मंडेलाच असणार आहे. मंडेला सुट्टी नाही आहे मार्केटला, जर काही अपडेट आले तर येतील मग तेव्हा कळेल, पण अजून अपडेट नाही आले म्हणजे मंडेला सुट्टी नाही आहे. मंडेची एक्सपायरी नंतर आजच तुम्हाला बघायला मिळाली असती.
हे असं इथं स्किप करू शकतो नाही तिथं नाही मध्ये येते म्हणजे पूर्ण स्पेस कव्हर होते तिथं कुठेतरी रॉंग करायचं असेल ना नाही नाही येतं नाही मित्रांनो सोमवारीच एक्सपायरी आहे 16 सप्टेंबरलाच एक्सपायरी आहे मेडिकॅपची सुट्टी नाही आहे मार्केटला ओके चलो बघूयात काय मुवमेंट आहे आजची आजची तर स्लाइडली पॉझिटिव्हच व्ह्यू आहे हे जास्त काय वर जाणार नाही बट पॉझिटिव्हच व्ह्यू आहे स्लाइडली ओके खूप छान कव्हरिंग रिकव्हरी घेत आहेत कालचा मॅडमचा पण चालला की मॅडमचा जबरदस्त चालला तो व्ह्यू विप्रो 32 हाय दिला 32-35 त्यांनी पण एंट्री घेतलं होतं ना सेकंड डेला पण ठेवू शकता बट इंट्राडे केलं तरी खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यात आता त्या मॅडमचं तुम्हाला सांगतो की मॅक्सिमम 60-70 हजार कॅपिटल आहे त्यांचं ओके तो ते काय करतात त्याच्यावरती 5 times मार्जिन उचलतात एंजल कडून म्हणजे 2.5 लाख रुपये 3 लाख रुपये त्यांना मिळून जातील ओके मार्जिन कसं उचलला डॉक्टर काही नाही तिथे सिलेक्ट करायचं ऑप्शन असते फक्त हो तो मग ते सिलेक्ट केलं तिथे इंट्राडे तर तुम्हाला ते मार्जिन येतं पण ते इंट्राडे साठी इंट्राडे पर्यंत मग 3 पर्यंत 3.5 पर्यंत मार्केट एक्झिट करायचं 3.5 पर्यंत नाही तुम्हाला वाटलं आधीच की झालंय प्रॉफिट बंद झालं खूप झालं एक्झिट करू शकता अरे वा आज आज पण जबरदस्त मूव्ह आहे बघा 21 आज डबलच आज पण 20 पॉईंटची 9.9 10 पॉईंटची ग्रोथच आहे त्याच्यात आज सुद्धा त्याच्यात पुन्हा एकदा मॉर्निंग स्टार यस शोधण्याची गरज असते मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील काल पण एक मॉर्निंग स्टार मी आला आणि आता त्यांनी ते थांबले का नाही इथपर्यंत माहिती नाही अशी गोष्ट आहे तर थांबतात तशा ते रिअरली त्यांना आता एवढा एक्सपिरियन्स आला ते थांबतात बऱ्याच वेळा तर थांबतात ते खूप कन्फ्युज होतात मग मध्ये मध्ये एंट्री घेतली असेल तर थांबतात बऱ्याच वेळा तर एंट्री परफेक्ट होती त्यांची पेशन्स नाही ते सगळ्यांच्या बाबतीतच होतं मॅडम हा इथे पण बघा अडानी अलवॉर्क अलवॉर्क मध्ये कोणता पॅटर्न मिळाला सांगू शकता तुम्ही सुद्धा गेला तो वर ठीक आहे ना आपल्याला रोज त्या पॅटर्न चेक करायचे इथे पण बघा लॉंग लाईन झाली आता कन्फर्मेशनची बघायची गरज कुठे यस कुठे खूप लोकांचं अजून एक म्हणणं असतं सर हे काम करतील का की नाही एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह तर नक्कीच काम करतात प्रत्येक कंपन्या प्रत्येक वेगवेगळ्या सेक्टरच्या आहेत बरोबर की नाही मॅडम सो याच्यामध्ये जर का तेजी आली हा जर वर जात असेल तर इनफॅक्ट त्याच्यावरती मंदी येऊ शकते तो खाली पडू शकतो आहे की नाही सो त्याच्यामुळे अशा जर का एखाद्याने पॉझिटिव्ह एंट्री दिली एखाद्याने निगेटिव्ह एंट्री दिली तर जी एंट्री दिली ती प्रॉपर फॉलो करायला पाहिजे उगतच आपल्या मनाने तो वर चाललाय म्हणजे हा पण वर जाईल असा कन्सेप्ट नाहीये इथे ओके जे काही एंट्री घेणार आहात तुम्ही ते परफेक्टली तुम्ही घेऊ शकता ट्रेड करण्यापेक्षा आहे ना पॅटर्न काम करतात का नाही त्याला अगोदर वॉच केलं त्याला फॉलो करायला पाहिजे त्याचीच प्रॅक्टिस करायला पाहिजे तुम्ही की किती जमत आहे किती होत डॉट इव्हिनिंग स्टार तयार झालेला इथे इथे आपण बघू शकतो इव्हिनिंग स्टार हे थोडस लक्षात घ्यायचं बरं का की नाही तर कधी कधी काय होतं हे 3 वाजताची कॅन्डल असते कालची आणि ह्या 2 आजच्या कॅन्डल असतात असं मिळून नाही होणार मग हा कालचं आणि आजचं मिळून नाही होणार इथे स्ट्रॉंगली दिसतोय लेवल आज खूप एंट्रीज आज पण बघायला मिळत आहेत बघूयात मार्केट काय कशी मूव्ह करते आयपीएल सुद्धा अप्लाय करू शकता PNG चा एक आहे आणि बजाज फायनान्स म्हणून पण आहे बजाज ऑटो फायनान्स हे बघा इकडे पर्सिस्टंट मध्ये साकोरे सर पर्सिस्टंट मध्ये सुद्धा मॉर्निंग स्टार मिळालेला आहे कमीत कमी नियर बाय ची लेवल म्हणजे आपलं एक टार्गेट ठेवूयात हे बघा हे याच्यावरून नियर बाय कोण आहे हे वाल ओके हे टोक असतात ना आपले
बरोबर ना. हा म्हणजे याच्या बिफोर रेजिस्टन्स कुठे आहे हे, तो इथला एक रेजिस्टन्स आहे, सो इथे लावू शकतो आपण असं. त्याच्यापेक्षा कुठे आहे आता मग तो मागे शोधावं लागेल, थोडासा मोठा टाइम फ्रेम घ्यायचा मग दिसून येईल तुम्हाला. ओके चला, याच्यात मला वाटते तशी आहेच मोठी मूव, बिग मूव आहे त्याच्यामध्ये. ऑलमोस्ट याचे टार्गेट्स होते 5,850. 5,850 चे टार्गेट होते याचे, ऑलमोस्ट अचीव केलेलं आहे. त्याचा पण वर चाललाय ब्रेकआउट देऊन. बिंदास जे एंट्री मिळते ती बिंदास घ्यायला पाहिजे, काहीच मोठी गोष्ट नाही मित्रांनो याच्यात. चाकोरी सर परसिस्टंट मध्ये प्रॉपर मॉर्निंग स्टार मिळालेला आहे बघू शकता इकडे. चाकोरी सर पण तसंच करतात, खूप छान ट्रेड करतात ते. त्यांनी पहिलं फोकस फक्त इक्विटी मध्ये केलं आणि त्यांना बँक निफ्टी निफ्टी म्हणजे नॉलेज पण नव्हतं आणि भीती वाटायची एक त्यांना की अरे कसं काय होईल. त्यांचे एज पण आता 65 आहे. मी तर म्हणलं सर इकडे मग खालीवरच होणार म्हणजे हार्ट बीट्स आपल्या, नाही का. तरी पण ते म्हणले मी ट्राय करतो म्हणले एखाद दोन लॉट आणि आता जबरदस्त ट्रेडिंग करतात त्याच्यात, जबरदस्त. त्यांनी एक रेकॉर्डच ठेवला दिवसाचा की म्हणजे असे 2-3 अकाउंट ठेवले त्यांनी, याच्यामध्ये 2,000 प्रॉफिट काढायचा, तिकडे 2,000 प्रॉफिट काढायचा, तिकडे 1,000 रुपये काढायचा, असं एक रेकॉर्डच ठेवला 5,000 दिवसाचे काढायचे. आणि होतात त्यांचे अचीवमेंट टार्गेट्स खूप खूप छान. एक पेशन्स वाईज जर का आपण थांबलो ना तिथे तर मग त्या गोष्टी बघायला मिळतील तुम्हाला. आणि तुम्ही जर का म्हणले नाही नाही ती मोठी मूव वर गेलेली एकच कॅन्डल पकडायची आहे मला, ते ती तशी 2-3 महिन्यातून एखाद्या गोष्ट करते ती, ते काही रोज नाही करत. पण रोज मार्केटमधनं पैसे कमवलं म्हणजे काय मग सोपी गोष्ट नाही, ती सोपी गोष्ट नाही. त्या एका मूव मध्ये तर कुणी कमवेल ज्याला शेअर मार्केट माहित पण नाही, तो पण त्या मूव मध्ये एक रँडमली प्रॉफिट. काल एक स्टुडंट होता माझा, कालच 450 रुपये इन्व्हेस्टेड आहेत म्हणलं सर 22 रुपयाला प्रीमियम आहे घेतो मी, है की नाही, 0-0 देतो सोडून. हा कॉलला म्हणलं द्या सोडून काही प्रॉब्लेम नाही. तर प्रीमियम मला वाटते 158 देतो, 158-156 तिथे काढला मला वाटतं. आय थिंक त्याच्यापेक्षा पण वर गेला असेल तो, पण त्याने काढला तिथे 19 रुपयाचा 18 रुपयाचा प्रीमियम जर का तेवढा. दुसरं एक बघितलं मी, झिरोतच जमा होता, डायरेक्ट झिरोत जमा म्हणजे 0.95 पैसे म्हणजे 1 रुपयाच्या नियर बाय होता, 1 रुपयाचा 128 गेला, 128. सो कालची एक्सपायरी तीच मूव असते ना. मग नाही 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 तीच गोष्ट प्रत्येक वेळा तो होतीच तशी गोष्टी. हा हा नाही मॅडम मी स्वतःही सांग, मी आता कसं मी असतो लाईव्हला, काही ना काही कामं चालू असतात आमचे, वॉच असतो तिकडे, म्हणून एखादी एंट्री चला बाबा चल घेऊ असा एक व्ह्यू होतो आमचा. बट तुम्ही म्हणले तसं जर का कंटिन्युअसली काम आणि ह्या गोष्टीच असल्या ना, मग ते काम सोडून जर का तुम्ही इकडे फोकस केलं तर नाही होणार ती गोष्ट. असं मुलाला गेले ना लगेच मूव येत, प्रत्येक वेळेस असं होतं त्याचा काही लोन नाही, हळूहळू त्या पण गोष्टी जमाय लागतील.
ओके परसिस्टंट बघू शकता इकडे IRCTC ज्योती स्ट्रक्चर तिला वॉच ठेवा काय काय होतं मोमेंट बघा ज्युबिलंट नाही काय अजून मोमेंट ब्रिटानिया झील एंटरटेनमेंट खूप चांगलं वर्क ATM सुद्धा सस्टेन आहे मित्रांनो पॉवर ग्रीड खूप छान स्टॉक आहेत आरामात थोडस लॉंग टर्मचं विजन ठेवा सुपर वर जातील सुपर स्टील ऑथॉरिटी सर मी 25 केले निफ्टी मध्ये ओके गुड सर गुड नाही नाही गुड मॉर्निंग दादू नरसे गणेश सर व्हेरी गुड मॉर्निंग लाईक करा सगळ्यांनी लाईक करायचा प्रयत्न करा माधुरी मॅडम व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग ITC चा चेक करतोय मी एक दोन मिनिटं द्या मला अजून कुठले कमेंट्स असतील तर कमेंट्स करा ओके सगळ्या स्टॉक बद्दल मी बोलतो ITC गणेश सर ITC मध्ये काय मूव आहे ओके तुमचे क्लासेस झालेत का शेअर मार्केट शिकलात का तुम्ही उगाच अंदाजे ट्रेड करण्यात काही अर्थ नाहीये जे कोणी ट्रेड करत असतील ट्रेडिंग करत असतील तर पहिलं प्रॉपर शिकून घ्या ठीक आहे खूप लोकांना वाटते मी सांगतो म्हणून होतं सर सांगतात म्हणून जमतं पण असं नाहीये जे काही ते प्रॉपर तुम्ही शिकून घ्या ओके हां तर प्रत्येक वेळा ती गोष्ट घडत नसते नाही इंट्राडेला काही एक मुवमेंट दिसत नाहीये मला साइडवेज मार्केट आहे पॅटर्न अजून नाही दिसला पॅटर्न कुठला क्रिएट झालेला नाही दिसला मला पॅटर्न काही अजून क्रिएट झालेला दिसलेला नाहीये ITC मध्ये नो पॅटर्न थोडीशी मोठी मूव्ह चेक करतोय ठीक आहे ना आधी पहिलं 5 मिनिटाचा टाइम फ्रेम चेक करा त्याच्यानंतर 15 मिनिटाचा चेक करा काय मुवमेंट दिसते काय मूव्ह वाटते ते आपण बोलूयात आज हिंदाल्कोनी सुद्धा जबरदस्त खूप छान वेब सोल एनर्जी साइडवेज आहे जबरदस्त ज्वारी ऍग्रो केमिकल्स खूप छान वर गेलेला आहे बढ़िया कालच्याच मूव आहेत मित्रांनो आज इथेच ओपनिंग इथेच झाली आज ओके जेवारी मध्ये इथे बघू शकता डबल बॉटम असा हा क्रिएट होतोय तो त्याचे नवीन टार्गेट जर का कोणी घेतला असेल होल्डिंग करायची असेल कोणाला तो आपण त्याचे नवीन टार्गेट प्लेस करू शकतो ₹209 पर्यंत जीनियस म्हणून एक आहे स्टॉक चांगला फॉल दिलेला आहे 14 पॉइंटचा पॅटर्न काही ना काही मिळतातच मित्रांनो तेव्हाच हे गोष्टी घडतात व्हेरी गुड मॉर्निंग सर व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लक्ष्मण सर काय म्हणता मग काय नाही सर काल काय मार्केटला एवढं कसं काय वरती गेलं तेच हातीच लागत नव्हतं काय आता एवढं स्वतःच म्हणता वर जाईल आणि स्वतःच म्हणता वर कसं काय गेलं माझं प्रेडिक्शन ओके होत म्हणजे तेच म्हणलं ना स्वतः मी स्वतः नेमकं मी त्यावेळेस गाडी चालवायला नाही तर मी तर कॅप्चर केलं काय ना काय वाढलास अहो तर भारतीय एअरटेल सर तुम्ही नाही म्हणले डाऊन जायचं चान्सेस आहे म्हणलं आपलं नॉलेज कमी आहे भारतीय एअरटेल मी एंडिंगला गेलो काढला 22 रुपयाला मी काढला आणि तो किती मध्ये 57 चा आहे मारला अरे बाप आणि माझे 2 लॉट होते
डबल झाले असते. नाही ते 2.5 वाजता अनएक्सपेक्टेड म्हणजे जबरदस्त मूव्ह आली. म्हणजे एवढा मूव्ह मेना म्हणजे चेक करूयात आपण. निफ्टी बँक निफ्टी मध्ये काय आज दिसत नाहीये स्ट्रॉंग मुवमेंट कुठली. वेटच करा थोडा वेळ, काही पॅटर्न मिळाला तर आपण काहीतरी एंट्री प्रिडिक्ट करूयात. सध्या तरी असं साईडवेजच आहे पूर्णपणे. डाऊन साईड किंवा अपसाईड ब्रेक डाऊन किंवा ब्रेकआउट झाल्यावरतीच आपण एक विचार करूयात. निफ्टी फाईन निफ्टी सगळ्यांमध्येच एक्सपायरी आहे ना. पाठवले ना, चेक करतो मी. चेक केले नसते. एल एन टी सुद्धा स्ट्रॉंग सस्टेन. आज खूपच सस्टेन करणारे मार्केट दिसत आहेत कालच्या एंट्री मूव्ह नंतर. टोटल साईडवेज मार्केट दिसत आहे. कॅनडियन बँकचं सुद्धा बघू शकता. डबल बॉटम असं झालेलं आहे. ओके, आज जरी एंट्री घेतली तुम्ही इथे 105 रुपयाला, सो मॅक्स टू मॅक्स त्याचं टार्गेट एक देऊयात आपण. 108-110 पर्यंत त्याचं टार्गेट ठेवू शकता मित्रांनो तुम्ही. MRF टायर परसिस्टंट घ्या सर. कॉल मॉर्निंग स्टार मिळाला. IDFC फर्स्ट टाइम सुद्धा सस्टेन. इकडे कनेक्ट नाही का खराब. ₹515 प्लस मध्ये त्याची काय गुड न्यूज आहे. परसिस्टंट मध्ये आज मॉर्निंग स्टार मिळालाय तो वर जाणतो. नऊ पॉइंट ऑलरेडी वर आहे. हे बघा काल शिकवलेला शिकलाय ना तुम्ही. मिळालं की नाही. आता एक छोटस टार्गेट ठेवून दिलं मग आपण इथपर्यंत.
आता याच्यात दोन सिच्युएशन आहे, एक तर तुम्ही इंट्राडे साठी घ्या, नाही तर त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये कॉल पण घेऊ शकता, मग तुम्हाला जास्त क्वांटिटी घ्यायची असते. पाच 300 थोडं नियर बायचं घ्यायचं नाही का, हा 500-300 बरोबर. सगळे काल सारखंच रेंगाळत चाललेत, पण पटकन मुवमेंट नाहीये आता, सगळे साईडवेज मुवमेंट आहे. थोडस वर थोडस खाली 136 रुपयाला किती लॉट आहे साइडवेज चाललाय. ब्रिटानिया व्हील पेटीएम यूएस मोटर पण चाललंय मोटर्स स्टर्लिंग टूल्स लॉंग टर्म साठी नक्कीच इन्व्हेस्ट करा मित्रांनो, ज्यांना कोणाला इन्व्हेस्ट करायचे असतील स्विंग ट्रेडिंग साठी नक्कीच विचार करा. त्याच्यात कसं असतं माहितीये का, कॅन्डल आधी हळून वर जाते, आता प्रीमियम नंतर वाढतो किंवा कमी होतो. काढता पण जेव्हा एक्झिट करता ना तुम्ही, तर मार्केट ऑर्डरला एक्झिट करेपर्यंत एक दोन पॉईंट खाली किंवा वर गेलेला असतो बरं का, त्याच्यामुळे मार्केट पॉईंटला कधी काढायचं नाही. तिथे लिमिट करायचं नाही का, लिमिट असतं शेअर लिमिट करायचं आणि लावून ठेवायचं की एवढ्यालाच काढायचं, तेव्हा तो फिक्स निघून जातो. वर गेला रात्री भरपूर गेले की 55,000 बुक केले रात्री सोसायटीत, हा ना क्रूड ऑइल मॉर्निंग स्टार झाला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा.
आज खूपच साईडवेज मुवमेंट आहे तसे पण. सकाळी सकाळी मूव आली तर सकाळी सकाळीच मूव येते. PFC सुद्धा सस्टेन. Very good morning sir, very good morning. ते शेअर कसे खेळतात तिथं वरती प्लस चं बटन आहे वॉच लिस्ट चं. हा फ्युचरच असतात. सीएनएक्स म्हणून आहे. सनसेट्स करायचे ना ऍड सनसेट्स बीएससीचा इंडेक्स. हा फ्युचरच येतात त्यांचे बरोबर. तेव्हा मिड कॅप फ्युचर हो आणि मग सनसेट्स ट्रेडर मॉर्निंग स्टार तयार झालेला फाईन निफ्टी मध्ये. फाईन निफ्टी मध्ये तयार झालाय मॉर्निंग स्टार. झालीच तर रिस्क घेऊन एंट्री होऊ शकते. ओके वेट करा. तसं साईडवेज मूव दिसतोय याच्यात पूर्ण. प्रॉपरली एक मॉर्निंग स्टार तयार झालेला आहे. कन्फर्मेशन पण मिळालं. स्पेशल गोष्ट म्हणजे आज काही एक्सपायरी नाही, घेऊ शकतो आपण. पॉवर बाहेर सेलर ऍग्रेसिव्ह हो सर. 23,900 सी
खूप छान. कितीला भेटला सर? निफ्टी घ्यायला 2900 सी. चालू आहे 110 चालू. 110 चालू आहे. कितीचे अराउंड म्हणजे कितीला झाले इथेच? हा गुड. 108 चालू आहे. त्या दरम्यान किती लॉट घ्यायचे आता ते तुम्ही ठरवा. आता कॅपॅसिटी तुम्ही ठरवा. आता मॉर्निंग स्टार मिळालाय तसा कालचा हाय जरी दिला त्याने तरी सफिशियंट झाला अशी गोष्ट. खूप कन्सल्टेटच होत चाललंय आजचं मार्केट. एचडीएफसी बँक कन्फर्मेशन नाही झालं का? कालचा एक छोटासा हाय जरी ठेवला आपण तरी मोर दॅन सफिशियंट आहे फाईन निफ्टी मध्ये. कशामध्ये? ओके. आणि इथे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघायला मी आलं. गोपाल सर सांगा काय दिसतं, काय दिसतं का इथे तुम्हाला? आता दिसेल. हा गुड. आता दिसेल लावलं. डे वाईज पण बघू शकतो. त्यांचा नाही मिळाला ना का? पस्तीस टनचा कोणालाच नाही आला का? घेतला. 35 टनचा पण घेतला. घेतलाय माझ्या. 136 चालू. 130 136 नाही 139 गेलता आता. परत खाली आला. किती लवकर टार्गेट कसा दिसत? 35 त्याच्यामधलं टार्गेट आज ऑल डे अपच आहे असंच आहे. तरी पण एक रेंज आहे की इथून पुढे पण तो 60-70 पॉईंट जाईल. 50 पॉईंट जाईल की नाही? आपला प्रीमियम नाही आहे म्हणलं तर नेक्स्ट प्रीमियम चेक करा तुम्ही. म्हणजे लक्ष देऊन दोन स्ट्राईक प्राईस इन द मनी जाईल. म्हणजे मॅक्स टू मॅक्स तुमचा हा 165 किंवा या रेंजला जाईल. आलं लक्षात? 50 पॉईंट वर गेलं. हे बघा, ही इथे बघा टार्गेट कसं लावतो आपण. हे 300 आहे, 300 आणि 250 आहे. म्हणजे यांच्या दोघात कितीचा डिफरन्स आहे? 50 पॉईंटचा डिफरन्स आहे. मार्केट जर का 50 पॉइंट वर गेलं आपल्या डायरेक्शननी तर आपला प्रीमियम 36 रुपयाचा किती जाईल? असं 60 फीट पर्यंत जरी गेला तरी सफिशियंट आहे. आपण एक्झिट करू. चांगली एंट्री पडली मॅडमच्या. 114 आला. मी 105 ला लावून ठेवतो. 105 ला लावून ठेवतो. चालू आहे. अजून 2 पॉइंट येईल माहिती आला प्रॉफिट. किती? पेशन्स वाढवायला पाहिजे अजूनही. पेशन्स आणि जेवढा स्टडी करेल तेवढं कमीच आहे इथे. तरी बरं, एवढं तरी पेशन्स आहे तुमच्या. निघला म्हणून तुम्ही शांत तरी बसले ना तर परत घेतो सर. परत टाकतो सर. नाही गरज पण नाहीये अशी गोष्ट. हा नाही ते कसं आहे
अरे ते गोष्ट खूप चांगली आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच ठरवले पेशन्स सगळ्या गोष्टी. ओके चलो एक कालच्या डेचा हाय जरी आपण डिसाइड केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे म्हणल्यासारखं क्रॉस करेल. फाईन निफ्टी मध्ये जबरदस्त मूव, निफ्टी मध्ये सुद्धा तीच गोष्ट अजून तरी बघायला मिळाली नाही, साईडवेज चाललंय पूर्ण. पर्सिस्टंट तरी भेटलाय का नाही सर? लक्ष्मण सर तुमचं म्हणजे दोन्ही झाले नाही का बाय? नाही मी 131 ला आला तेव्हा ओढत होतो, 134 ला तो त्या मुंबई तुमची फाईन निफ्टीची घेतली काय तुम्ही? नाही हा सांगितलं ना आता त्यांनी 150 खाली आला तर मी त्याला परत फाईन करण्याचा विचार. कालच भरपूर मुंबई आला भारतीय एअरटेलला. हो कालच जबरदस्त. काल मग तुम्हाला ते 2 वाजेपर्यंत मग वेट करायला पाहिजे एकदम स्ट्रिक्ट ओपन म्हणजे माझे 950 डबलच की डबल तुमच्या इंटरव्ह्यूपेक्षा डबलच झाले असते. गेला की विप्रो? चांगलं गेला. मॅडमनी आता कितीला काढला काय माहिती? आपलं 27-26 काहीतरी टार्गेट होत ना. मग मॅडमनी किती काढला काय माहिती? मॅडमचे बाहेर हो का? अरे ऑल आउट ला होल्ड केला असेल त्यांनी. केला असेल तर माहिती नाही. नकोय नको आता नको. सिच्युएशन ना ती काय बोलायचं हेच तर काम असत. काल तर बघा तुम्ही आल्याला मी सांगितलं घेऊन टाका घेऊन टाका. आज आपण इतक्या वेळ थांबून पेशन्स थांबून एक प्रॉपर एंट्री घेतली होती सो ते तशी गडबड होतीच मग ते त्याच्यामुळे फाईन निफ्टी मध्ये जोर दिसतो बाकी सगळ्या साईड वर चाललेत. बँक निफ्टी सुद्धा थोडीशी रिकवर झाली आहे. गुड खूप छान. 43 गेलाय मॅडम तो.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सिस्टम चाललंय का वर चाललंय ना परसिस्टंट हा थोडा सर लॉंग टर्म साठी घेत असेल तर पाठवलं बरं का तुम्हाला प्रकाश सर सर लिंक टूल म्हणून ना स्विंग ट्रेडिंग साठी लॉंग टर्म साठी नाही का तर तुम्ही म्हणले ना मला एसआयपी करतो काहीतरी करतो नाही का शेअर्स मध्ये गुंतून ठेवायचे तुम्ही डब्ल्यू झाल्यावरती वर जाते गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट्स करा कॅन्डल सर फॉर्मिंग इन साईट फर्स्ट 15 मिनिट टाइम फ्रेम ओके साकोरे सर म्हणतायत मार्क वर्किंग साइडवेज डोंट मेक कन्सल्टेड बॉक्स अँड वॉच द फॉर ब्रेक ओके सर ओके असिस्टंट 36 फक्त 40 गेलाय सॉरी सॉरी माझ्या आठवण येत नाही तुम्हाला बजाज फायनान्स काय मिळालं बजाज फायनान्स ना व्हेरी गुड मॉर्निंग मॅम स्टॉक झाले मॅम ऑनलाईन मिळाले ना सर पॅटर्न शोधा बरं का तुम्ही
तुम्ही आता करत नाहीये, थोडस डिस्ट्रॅक्ट होत आहे तुम्ही, कारण ह्याच्याशिवाय काहीच नाही दुसरं. आता मी काही जादूटोणा करून घेतलं नाही ते एंट्री, बरोबर की नाही? बरोबर ना, जे आहे ते आहे, ते मला दिसलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, म्हणून तुम्ही एंट्री घेतली आणि प्रॉफिट पण होईल, आहे की नाही? सो तुम्हाला पण काही मी वेगळं शिकवत नाहीये, तेच शिकवतो. मग मला दिसतं तर तुम्ही पण शोधू शकतो ती गोष्ट. अवघड आहे का? काही काहीच अवघड नाहीये त्याच्यामुळं. पण लोकांचं म्हणणं कसं असतं की नाही सर तुम्हीच तुम्हीच सांगा, तुम्ही ते नाही होणार ना, ते आज होईल उद्या होईल. बजाज फायनान्स ना ऑलमोस्ट गेलाय तो वर, इथे या इथं कुठेतरी एंट्री व्हायला पाहिजे होती तुमची 480 ला वगैरे, आहे की नाही? 580 गेला म्हणजे 100 पॉईंट वाढलाच की ऑलमोस्ट. दुसरी एखादी शोधा चला. बँक निफ्टी सुद्धा खूप छान. एक दोन एंट्रीज दिल्याच मित्रांनो ग्रुपवरती पोस्ट केलेलंच आहे. फाईन निफ्टीची एक्सपायरी मंगळवारी, आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, बट एक्सपायरी अवॉइड करा, ट्रेड नाही करत आहे आपण एक्सपायरीला. पहिले अवॉइड करत आहोत मित्रांनो आपण, ट्रेड नाही करत. बँक निफ्टी सुद्धा रिकव्हरी घेण्याच्या मूड मध्ये, बँक निफ्टीत सुद्धा मॉर्निंग सर बनतोय बरं का, वॉच ठेवा. 15 मिनिटच्या टाइम मध्ये, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. गेलं 50 परसिस्टंट. अरे बापरे, प्रकाश सरांच्या दोन्ही एंट्र्या हुकल्या. 4000 रुपये फसला असता आहे नाही, 44 ला केला का? चला ठीक आहे, जाऊ द्या. चला त्यांनी 54 तर सांगितलं टार्गेट, 65 सांगितलं मी त्यांना. मी म्हटलो रिवर्स आल्यावर घेईन मी, हायर ला एंट्री नाही करत आता, ते माझं झालेलं आहे 2-4 वेळा. नाही पण तुम्ही तर आमच्या, मी तर आम्ही तर 36 ला एंट्री घेतली, तुम्ही 31 मी तेच म्हणलं, हे काय म्हणताय बाबा, यांनी तर काढायलाच पाहिजे होते. मी 31 म्हणतो, 34 म्हणलं, असं काय झालं तेवढं एका सेकंदात तो 34 गेला. पण चला जाऊ द्यात, काही हरकत नाहीये. एंट्री खूप स्ट्रॉंग आहेत, मोठ्या आहेत. बँक निफ्टी मध्ये सुद्धा मॉर्निंग स्टार होतोय, फक्त पेशन्स ठेवा, 15 मिनिट बाकी आहेत अजून. 15 मिनिट मध्ये मॉर्निंग स्टार झाला तो कन्फर्मेशन मी होऊ द्या.
40 परसिस्टंट खूप छान मित्रांनो, परसिस्टंट सुद्धा खूप छान चाललाय. अहो हे बघा इथे परसिस्टंट फाईन निफ्टी मध्ये काय मिळालं बघा, ओळखा बरं तुम्ही काल शिकवलेलं. इथे एंट्री घ्यायला पाहिजे की नाही, मग घेतली इथे एंट्री. एका दोन रुपये कमी जास्त बघा. तर फाईन निफ्टी मधली पण एंट्री आहे, असं नाही की तुम्हाला वेगळं सांगतो मी. सर आम्ही थोडी हळूहळू होते खूप चांगले हाय लावलेले आहेत. थोडस टार्गेट अचीवमेंट बाकी आहे आपलं, ऑलमोस्ट 30-32 पॉइंट वर गेलाय. वाट बघूयात आपण. थोडा वेळ वाट बघेल मी याच्यात परसिस्टंट मध्ये. सर काय म्हणतात राधिका मॅडम खूप छान. अरे परत आला खाली थोडा ठीक आहे ते थोडस आता ओलट ठेवच लागत. चलो खूप खूप धन्यवाद मित्रांनो लाईव्ह ला थांबल्याबद्दल, मनापासून धन्यवाद. आणि सॅटरडे संडे सुट्टी एन्जॉय करा खूप चांगल्या पद्धतीने. उगाच टेन्शन घेऊन ट्रेड करण्यात काही अर्थ नाहीये. सॅटरडे संडे मस्त सुट्टी एन्जॉय करा. भेटूयात सोमवारी, सोमवारी नवीन एंट्री सोबत, नवीन अभ्यासासोबत, सकाळी 9 ते 11 लाईव्ह सेशन. सगळ्यांनी लाईक करा, कमेंट्स करा. येस सर, गणेश सर, साकोरे सर खूप छान, माधुरी मॅडम गुड मॉर्निंग, सुरेंद्र सर येस. मार्केटला वॉच करा, तुमचा खूप चांगला स्टडी चालतोय, अनालिसिस पण खूप चांगलं चालतंय, सो गुड, कीप इट अप. आणि भेटूयात आपण सगळ्यांनी मंडेच्या दिवशी. खूप खूप धन्यवाद. गौरी गणपतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. थांबवते सेशन मी आज इथेच. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. लाईक करा सगळ्यांनी, ज्यांनी ज्यांनी जॉईन केलंय सगळ्यांनी लाईक करा.